कबीरबाग संस्थेचं 25 वर्ष पूर्ण झाली. मला डोळ्यासमोर कबीरबागेचा 25 वर्षाचा इतिहास दिसतो. माधवराव जोशी कबीरबाग संस्थेचे विश्वस्त होते, मी त्यांच्याकडे यायचो. डॉक्टर करंदीकर आमचे कार्यकर्ते होते आणि नव्वद साली च्या आसपास इथे योगाचं सुरू झालं. डॉक्टर करंदीकर खरं तर एका पोटनिवडणुकीत उभं राहणार होते, पण ते आयत्या वेळेला त्यांच्या नशिबात किंवा आपल्या सगळ्यांच्या नशिबात एक चांगला योग होता की ते पुण्याचे कॉर्पोरेटर म्हणून जाण्याऐवजी ते कबीरबागेत आले. नारायणपेठेत त्यांचा दवाखाना, पण बाकी सगळा मुक्काम कबीरबाग. बघता बघता ते कबीरबागमय झाले आणि मीही इथे यायचो, योगाचं प्रशिक्षण घेतलं. माझ्या पुतण्यालाही राहण्यासाठी मॉडर्न हायस्कूलला, ते मॉडर्न कॉलेजला प्रवेश घेतल्यावर म्हटलं इथेच राहा, चांगला आहे. त्यालाही त्याचं वेड लागलं. म्हणजे डॉक्टर करंदीकरांच्या संसर्गात आलेला प्रत्येकजण आणि या कबीरबागेच्या संसर्गात आलेला प्रत्येकजण आपोआप योगोपसक झाला. आणि जसं आपण संबंध सगळे योग केले दोरीच्या सहाय्याने, बाकीच्या साधनं चांगली तयार केली आणि त्याच्या सहाय्याने योगाचे सगळ्या पोझिशन झाल्यानंतर जेव्हा आपण शवासन करतो आणि डॉक्टर करंदीकर धीरगंभीर आवाजात जेव्हा सांगायला लागतात की आता चेहऱ्याकडे पहा, आता हे पहा, म्हणजे ते सगळं अनुभव यायला लागतो. पोटाकडे ध्यान द्या, मग असं एक एक जात राहिलं की सगळ्या अवयवांचं जाणीव होते, एक रिलॅक्सेशन येतं, स्ट्रेस आउट होतो, म्हणजे स्ट्रेस जातो निघून. आणि म्हणून खूप पद्धतीने इथे आपल्याला आणि हजारोच्या संख्येने लोकांना फायदा झाला. और आणि म्हणून मला या ठिकाणी फार आनंद वाटला की बघता बघता कबीरबागेला 25 वर्ष झाली. हजारो लोकांना, किती बॅचेस, किती लोक माझे साडू आहेत. 77 साली त्यांना अपघात झाला होता, त्यानंतर कबीरबागेचं हे सुरू झाल्यावर त्यांनी कबीरबागेत उपाय सुरू केले, योगासन केलं, आज खडखडीत बरे आहेत. असे प्रत्यक्ष अनुभवाचे किती लोक. आणि मग डॉक्टर आहेत ते असे थोडेच थांबतात. त्यांनी 2 इयर्स फुल टाईम PG डिप्लोमा सुरू केला, ट्रीटमेंट विदाऊट मेडिसिन सुरू केलं, योग थेरपीनी लोकांना बरं करायला लागलं. आणि दोराचा उपयोग करणं, बेंचचा उपयोग करणं, या नव्या पद्धती विकसित केल्या, त्यामुळे शरीराच्या हालचाली आणखी सुबक झाल्या, सुलभ झाल्या. आणि त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे शरीरावर तोही व्हायला लागला. आणि म्हणून एका अतिशय शास्त्रीय पद्धतीने हे चाललेलं आता वटवृक्ष झाला आहे. याचं आणखी खूप शाखा निघाव्यात, गावोगावी हे पसरवा. कारण नाही तर भलतेच महाराज आणि दुसरेच लोक पसरतात. रामदेव बाबांनी खूप चांगलं काम केलं की त्यांनी योगाला एक लोकप्रियता मिळवून दिली आणि सगळ्या देशाला एक योगाची आवड निर्माण झाली. पण कबीरबागेसारख्या संस्थासुद्धा अशाच मोठ्या प्रमाणावर पसरल्या पाहिजेत. त्यांनी TV सगळ्या माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. कारण असं झालं तर मग हे म्हणून त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून डॉक्टर करंदीकर, त्यांचे सगळे सहकारी, त्याचबरोबर हा गुरुकुलासारखं घडवलेलं ही सगळी संस्था,
हा झालेला वटवृक्ष आणखी वाढ होत, त्याच्या फांद्या पारंब्या खूप निघत आणि त्या गावोगावी जायला पाहिजे. कारण हे शेवटी शास्त्रीय प्रशिक्षण देणाऱ्या असंख्य संस्था पाहिजेत पॅरलली. योगाने किती साधतं याचं उत्कृष्ट उदाहरण जर पाहायचं असेल तर कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो योगाने, तर त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण या देशाला दिसलेलं आहे गेले 6 महिन्यापासून किंवा खरं म्हणजे गेल्या वर्षापासून. ते म्हणजे नरेंद्र मोदी, आपले लाडके पंतप्रधान. कारण नरेंद्र मोदी योगसाधनेने जी ऊर्जा मिळवतात त्या ऊर्जेतून आज कमालीचा कार्यक्षमता वाढलेली आपल्याला दिसते. सगळ्यांना त्यांच्याबरोबर पळताना दमछाक होते. मी गेले 10-12 वर्ष दिल्लीत आहे पण दिल्लीकर झाल्यानंतरसुद्धा मी इथे योगोपासनं चालू ठेवतो. मी सुदर्शन क्रियाही शिकलो, मी रामदेव बाबांच्या पद्धतीचंही योगाचं कधी करतो आणि जिमलाही जातो. शेवटी स्वतःची तब्येत नीट ठेवणं आणि आपली कार्यक्षमता वाढवणं, आपली तजेला वाढवणं हे आपल्या हातात असतं आणि म्हणून याचा आनंद लागला, याचा आनंद येतो करायला लागल्यावर. आणि म्हणून अतिशय चिरस्थायी आनंद देणारा असं एक आनंद धाम हे खरं तयार केलेलं आहे डॉक्टर करंदीकरांनी. आणि म्हणून माझ्या लक्ष शुभेच्छा या उपक्रमाला. आणि पुढच्या वेळेला, आज मी परदेशात आहे, लिमामध्ये आहे, त्यामुळे मला आज येता येणार नाही. परंतु पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला मी निश्चित येईन. कारण या संस्थेविषयीला मला ममत्व आहे आणि म्हणून सर्वांना या संस्थेच्या वाढीत ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांना अभिनंदन.